रविवारी दुपारनंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी बहुतांश भागात चांगला पाऊस झाला, जोरदार पाऊस झाला. वीज वारा यासह हा पाऊस झाला आणि याचा फटका रत्नागिरी रेल्वे स्टेशनला जे काम सुरू आहे त्या ठिकाणी बसला. अर्थातच सध्याच्याकडे जर आपण बघायला गेलं तर रत्नागिरी रेल्वे स्टेशनचं रिनोव्हेशन किंवा मेकओव्हरचं काम सध्या सुरू आहे आणि या शीट काही छताला बसवलेल्या आहेत. सोसाट्याचा वारा आला आणि या शीट्स ज्या आहेत त्या कोसळल्या. अर्थात त्यामध्ये कोणतीही मोठी हानी नाही झालेली आहे, पण अर्थातच एकंदरीत काम सुरू असताना या कामाला त्याचा फटका बसलेला आहे. इथल्या काही इंजिनियरच्या मते काम सुरू होतं आणि एका बाजूनं काही भाग जो होता तो उघडा होता आणि जो वाऱ्याचा वेग होता त्या वेगामुळं हे संपूर्ण घडून आल्याचं इथलं इंजिनियर्सचं म्हणणं आहे. अर्थातच पुढच्या 2 दिवसामध्ये या रेल्वे स्टेशनचं लोकार्पणचा सोहळा आहे किंवा उद्घाटन सोहळा आहे तो होणार आहे. आणि जर आता आपण बघायला गेलं तर कोकणातल्या बहुतांश रेल्वे स्टेशनचं अशाच पद्धतीचं मेकओव्हर सध्याच्या घडीला सुरू आहे. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.